श्री स्वामी समर्थ, तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाहो. आज खूप खास दिवस आहे. आज आपल्या मुलांसाठी काही खास उपाय करायचे आहेत. माघ महिन्यातील पंचमीच्या दिवशी वसंत पंचमीचा उत्सव साजरा केला जातो. वसंत ऋतू आणि वसंत पंचमीचे महत्त्वही वेगळे आहे. पंचमी तिथी 14 फेब्रुवारीला असून हा पवित्र उत्सव देवी सरस्वतीच्या आराधनेला समर्पित असतोय. आणि आज 14 फेब्रुवारी आहे म्हणून आज वसंत पंचमीला आपल्या मुलांसाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. आपण सर्वच जण म्हणतो की माझा मुलगा अभ्यास करत नाही आहे, असं होतंय तसं होतंय, त्याच्या लक्षात राहत नाही आहे. कारण का मुलं हे चंचल वृत्तीचे असतात. पण त्यांच्यासाठी जर आपण उपाय केले तर नक्कीच सरस्वती माता आपल्याला प्रसन्न होऊ शकते. त्यामुळेच वसंत पंचमीला देवी सरस्वती पृथ्वी तलावर अवतरली. माघ महिन्यातील पंचमी सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते. वसंत ऋतू ही याच दरम्यान बहरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी म्हटले जाते. विद्येची देवता सरस्वतीची पूजा या देवी दिवशी केली जाते. वसंत पंचमी साजरी करण्याला हिंदू धर्मात अनेक मान्यता आहेत. वसंत पंचमीच्या दिवशी विद्येच्या साधनेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरस्वती देवीची आराधना केली जाते. ही आराधना करण्यासाठी शुभ फल प्राप्त होण्यासाठी या दिवशी काही खास कामे सांगितली आहेत. वसंत पंचमीच्या दिवशी पूजा कशी करावी तेच आपण पाहूयात. वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करावे, पिवळी कपडे परिधान करावीत आणि त्यानंतर पिवळ्या आसनावरच बसून सरस्वतीची पूजा करावी. पूजेमध्ये पिवळ्या रंगाची फुले वापरावीत. वसंत पंचमीला 108 पिवळी फुलं वाहिल्याने विशेष लाभ मिळतो. सरस्वती स्तोत्राचे पठण करावे. आजच्या दिवशी जर आपण सरस्वती स्तोत्राचे पठण केले ते पण हे मुलांना घेऊन जर आपण केले तर जास्त फायदा होतो. कारण का त्यांच्याही कानावर स्तोत्र मंत्र पडतात. सर्व प्रकारचे ऐश्वर, ज्ञान, विद्या, बुद्धी यांच्या प्राप्तीसाठी वसंत पंचमीचे पर्व शुभ मानले जाते. वसंत पंचमीच्या दिवशी आई वडिलांनी मुलांसाठी काय करावे ते आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या दिवशी सरस्वती प्रकट झाल्याची पौराणिक मान्यता आहे. ओम हिम हे सरस्वते नमः या मंत्राचा जप करावा. या दिवशी वही, पुस्तके, लेखनी यांचे पूजन शुभ मानले जाते. या पूजनामुळे स्मरणशक्ती चांगली होते. सरस्वतीच्या पूजेमध्ये केशर आणि पिवळ्या फुलांचा वापर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार या वस्तूंचा उपयोग गुरुला प्रसन्न करण्यासाठी केला जातो. यामुळे ज्ञान आणि धनवृद्धी होते. वसंत पंचमीला तिच्या पूजेला बुंदीचा प्रसाद अर्पण करण्याची पद्धत आहे. विद्यारंभ करण्यासाठी वसंत पंचमीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. वसंत पंचमीच्या दिवशी श्री सरस्वती देवी पूजन सर्व विद्यार्थ्यांनी करावे. आई वडिलांनी मुलांच्या जीभेवर ए हा मंत्र सोन्याच्या काडीने किंवा बोटाने मधात बुडून काढावा. हे बघा, परत एकदा सांगते. मुलांच्या जीभेवर ए हा मंत्र सोन्याच्या काडीने किंवा बोटाने मधात बुडून काढावा. मित्रांनो, हा उपाय करून पहा आणि सरस्वती देवी आणि आपले स्वामी महाराज तुमच्यावरती आणि तुमच्या मुलांवरती अशीच कृपादृष्टी राहील ही माझी मनापासून प्रार्थना. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा. आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी महाराजांचा जयघोष करायला विसरू नका. आणि नेहमीप्रमाणे आपण तुम्ही सर्वजण शेवटच्या लास्टपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि आपण 2 मिनटं स्वामी महाराजांचे नामस्मरण करूयात. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री